एमपीएससी परीक्षा रद्द झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी अमरावती शहरातील पंचवटी चौकात आक्रोश व्यक्त केला होता. या ठिकाणी रस्ता जाम केल्याने वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजपानेही साथ दिली होती. त्यातच माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे सह इतर पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहता पोलिसांनी तात्काळ धरपकड करून विद्यार्थ्यांना डिटेन केले होते. या दरम्यान डॉक्टर बोंडे आणि गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यात चांगलीच तुतुमेमेळ झाली होती. पोलिसांना सरकारचे कुत्रेची उपाधी डॉक्टर बोंडे यांनी चोरमले यांना सुनावून दिले होते. त्यात चोरमले यांनीही डॉक्टर बोंडे यांना खडेबोल सुनावले होते. याबाबत अमरावती शहरातील संघटनांनी डॉक्टर बोंडे यांच्या विरोधात निवेदन दिले आहे. दिनांक 11 मार्च 2021 रोजी डॉक्टर अनिल बोंडे यांनी महाराष्ट्र पोलीस यांना कुत्रा म्हणून शब्द घोषित केला. त्या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन याच्यातर्फे जाहीर निषेध करतो. आम्ही पोलिसांना कुत्रे म्हटल्याने डॉक्टर बोंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नवाल यांच्याकडे करण्यात आली आहे. तर भीम ब्रिगेड संघटनाही पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या बाजूने येऊन त्यांनी सुद्धा डॉक्टर बोंडे यांच्या विरोधात पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना निवेदन दिले आहे. डॉक्टर बोंडे यांच्या विरुद्ध 353 गुन्हे दाखल करावे अशी मागणी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी केली आहे. पंचवटी चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं. ते आंदोलनामध्ये एका भाजपच्या नेत्यानं वातावरण दूषित केलं. वातावरण दूषित म्हणजे असं केलं का, त्यानं विद्यार्थ्यांचं हे सुरळीत आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनामध्ये येऊन त्यानं हे केलं का, बा श्रेय घेण्यासाठी पोलिसांना शिवीगाळ केली आणि आंदोलन हे पद्धतशीर सुरळीत चालू होतं. विद्यार्थी आपले कामं करून राहिले होते बरोबर, म्हणजे आंदोलन करून राहिले होते संविधानिक मार्गानं. पण हा कुठून काय माहीत, कुठून हे वारं धुनं कुठून आलं काय माहीत, आणि एकदम चालू करून दिलं. साहेबासोबत वाद घातला, पोलिसाईसोबत. पोलिसाईले म्हणे कुत्रे तुम्ही, असे आहे तुम्ही, तसे आहे तुम्ही, सरकारचे कुत्रे आहे. मग पोलीसवाले तर सरकारचे कुत्रे आहेत, हे तर खुर्चीसाठी मरणारे कुत्रे आहेत, हे खुर्चीसाठी करून राहिले बरोबर नाही का. आणि पोलीस बिचारे हे रात्रंदिवस जनतेच्या सेवेत असते. कोरोना काळात पोलीसवाले काही पोलीसवाले वारले, हे नाही वारले ना, कोणी राजकीय नेता गेला का नाही गेला, पण पोलीसवाल्याच्या कोरोना काळात ड्युट्या करू करू बिचारे कोरोना योद्धा झाले आणि कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं. अशा वेळेस त्यांनी हे जे आज कुत्रे म्हणणारे लोक हे तेव्हा समोर काऊन नाही आले, कोरोनामध्ये ते दिसले नाही. बोंडे साहेब जेव्हा कोरोनामध्ये कोरोना चालू होतं तेव्हा बोंडे दिसले नाही, मग त्या दिवशीच कसं दिसले, फक्त हा श्रेय घेण्यासाठी आले. आणि आता जे करत आहे ते का पोलिसांना कुत्रे कित्रे म्हणत आहेत, आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर 353 आणि आणखी फौजदारी गुन्हे दाखल जर केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. आणि बोंडे साहेबांना याचा प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि प्रसाद सुद्धा आयुक्त मॅडम देतील असं आम्हाला आजच्या निवेदनामधून वाटते. अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.